तर साने नक्कीच उमरोली संघाला तो रेकॉर्ड दिला जाईल. पहिला चेंडू बघितला गेला तर स्ट्राईक रोटेट केली जाते, धावसंख्या जाऊन पोहोचले. या एक आकड्यावरती आणि खरं तर पहिल्या चेंडूला सुरुवात केले गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पावास मिळतोय. गोलंदाज विकास आमिर आणि लहू ही जोडगोळी मैदानाकडे रवाना झाले. स्वयंसेवक प्रशांत टोमरे आपण कुठे असेल व्यासपीठावरती यायचे, त्याचबरोबर ज्ञानेश्वर हिलम दादा आपलं पारितोषिक घेऊन जायचे. हा नक्कीच संदीप गायकवाड पहिला एक्सेल संघाचं पारितोषिक प्रदान करा. एक्सेल संघ आपण व्यासपीठावरती यायचंय. सुरेखा चेंडू हवाई सपर ताकत कमर गुस्सा जादा फलंदाज लहू बॅक टू पवेलियन झटका दिला गेलाय उमरोली संघाकडून या भूतवली संघाला. आशाने गावाचा शरद ठणके निघाला, आशाने गावाचा शरद ठणके निघाला, देऊन साऱ्या भक्ताला चालला कारल्याचे डोंगराला, देऊन साऱ्या भक्ताला चालला कारल्याचे डोंगराला. धन्यवाद डीजे मास्टर. पहिला चेंडू बघितला, पहिला चेंडू होती सिंगल तर दुसऱ्या चेंडू होती विलासने धनका दिलाय. एक आक्रमक फलंदाज ज्याच्या कॅटीमधून कव्हर ड्राय मी नेहमीच राहुल दळूटजी एक सावली पाहतोय ज्याच्यामधून तो फलंदाज लहू बॅक टू पवेलियन झालाय. भूतवली संघाला पहिला झटका दिलाय. घारे ब्रदर्सने सुरुवात केले तिसरा चेंडू विलासचा. मी सरांनी स्टेप आउट केलं आगेकूच केलंय. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचणार का? रोहन अंदाज चुकतोय. चेंडू उचलला जाणार. तत्पूर्वी दोन धावा घेतल्या गेल्यात. या दोन धावा संघाच्या खात्यात फलकावती लागल्या जातात. तीन धावा तीन चेंडूच्या समाप्तीनंतर. घारे ब्रदर्स यांच्यासाठी हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे विकेट हॅट्रिकसाठी. आणि आपण पाहतोय सन्माननीय भास्कर लोंगले यांच्याकडून सुद्धा दोन विकेटसाठी 500 रुपये. मयूर लोंगले आपण रवी ठाणगे यांच्याशी संपर्क साधायचे. चौथा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट करून राहिला. लॉंग झोन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. त्या ठिकाणी चेंडू पडला जातोय. एक धाव घेतली गेले आमिर आपल्या खात्यामध्ये एक धावचा भरणा. चार चेंडू चार धावा फलकावती लागले जातात. स्ट्राईकला आलाय प्रवीण एक लाजवाब अष्टपैलू खेळाडू आहे. भूतवली संघाकडून अनेक सामने भूतवली संघाला एका हाती जिंकून दिलेत. पण बघूया आज आपल्या संघासाठी कशाप्रकारे कामगिरी करणार पाचवा चेंडू आणि वैयक्तिक पहिला चेंडू या संघासाठी कशाप्रकारे खेळला जाणार. गोलंदाज विलास आत्तापर्यंत सुरेख कामगिरी केले. चार चेंडू एक फलंदाज बाद चार धावा खर्च करतोय. येणारा पाचवा चेंडू उपजिल्हा प्रमुख चषक 2018 ही दुसरी रात्र आणि हा दुसरा सामना. फुलटा चेंडू विरकावून दिलाय. वायडेश मिडियमच्या रिझनमध्ये एक धाव घेतली गेले. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले. पाच चेंडू पाच धावा. प्रवीण आपलं खातं खोलतो एका धावेने. संघाचं खातं खोलतो एका धावेने. आणि सुरेख ही सुरुवात पावास मिळाले. बघितलं गेलं या मैदान आपण या मैदानाची आखणी बघितली गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय प्रभाकरजी मापी असावी दत्ता शेळके यांचं आगमन होतंय. विनंती आपणास की व्यासपीठावरती असं नसतं व्हायचंय. उद्योजक दत्ता शिल्के यांचं आगमन. सुरेख फटका आपण पाहतोय. वन बाउंस चौकार. या ठिकाणी दीपकजी राणे दादा एक कर्जत तालुका खरंच आपण लाजवाब
खेळाडू खरंच गुणगौरव करणं खूप गरजेचं असेल. दादांचं त्यांचं आपण व्यासपीठावरती मनपूर्व हार्दिक स्वागत करूया. पहिलं षटक संपलंय. या पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचले 3-9 या आकड्यावरती. विलास एक फलंदाज बाद शेवटच्या चेंडूवरती चौकार केलाय. आपण जर विचार केला नाही मैदानाची आखणी या ठिकाणी माजी उपसरपंच विशाल घारे यांचं आगमन झालंय. विनंती आपणास की व्यासपीठावरती नसनस्थ व्हायचंय. आपण विचार केला या मैदानाची आखणी 5 महिन्यापूर्वी आपण पाहिले या मैदानावरती, कारण काहीच नव्हतं जेव्हा मी ते पाऊल ठेवलं. प्रिन्सच्या वाढदिवसानिमित्ताने सामने होते, अजय जाधव आयोजित स्पर्धा, आणि खरंच काहीच नव्हतं, मैदानाची आखणी होत होती. पण आज बघितलं गेलं काय घडलं या मैदान, जिथे खास खजले होते, झाडी झुडपी होती, दगड ढोंड होतं, आपण तिथे आज सुरेख मैदान आणि हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नगरी ही क्रीडानगरी नाव देण्यात आलं. लाजवाब कठोर परिश्रम घेतल्यानंतर जो आनंद भेटतोय तो आनंद आज खरंच उमरोली संघ काल रात्री विजयपथावरती जाऊन पोहोचले. आज हा उमरोली संघ लाजवाब कामगिरी करतोय. काय घडणार काय बिघडणार पाहूया. दुसरं षटक प्रगतीपथावरती येणार. सन्मा या ठिकाणी आपण प्रशांत टुंबरे, विनंती आहे आपली गरज व्यासपीठावरती. प्रशांत टुंबरे आपण व्यासपीठाकडे या. प्रशांत टुंबरे व्यासपीठाकडे या. आशिषसाठी 2 विकेट जर घेतल्या तर संदीप लोंगले यांच्याकडून 500 रुपये. निलेश कदम यांच्याकडून आमिर पवारने जर षटकार चौकार मारले तर प्रत्येक षटकार चौकाराला 200 रुपये. बक्षिसाच एवढे आहेत तर समालोचन करायलाच मिळत नाहीये. धन्यवाद संदीप सर. बक्षिसाचा वर्षा होणारा बक्षिसाचा वर्षाव आहे, म्हणजे आशीर्वाद या खेळाडूंना, त्यांच्याकडून प्रेरणा, त्यांच्याकडून काहीतरी पाहिजे या प्रेक्षक वर्गाला आणि त्यांच्या चाहत्यांना. तो काय दिला जातोय. धावसंख्या जाऊन पोचली ती 10. आमिर स्टेप आउट करून बघत होता पण चेंडू लेग स्टंपच्या बाहेर गेला, सोडून दिला चेंडूला, स्वेर मारा. धावसंख्या जाऊन पोचली ती 11-11. सुरेख आमिर आपला धावफलक हालता ठेवतोय. धावसंख्या जाऊन पोचली ती 12. आपण बघितलं गेलं तर 6 चेंडू 9 धावा वरती खेळतोय आमिर. त्याला 7 देतोय प्रवीण. 2 चेंडू 2 धावा 1 स्वेअरचा मारा. पुन्हा एकदा चेंडू विरकावून दिलाय सुरेख झेल. प्रवीण हा बाहून माघारी परतलाय. पुल शॉट मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक तैनात. पुल शॉट फसला गेला आणि प्रवीण एक अष्टपैलू खेळाडू माघारी परतलाय. झटका पुन्हा एकदा दिला जातोय भुतवली संघाला. दुसरा झटका असेल लहू नंतर, ज्याच्यावरती भरोसा होता तो बिनभरवशाचा निघाला प्रवीण. बघूया येणारा फलंदाज कशा प्रकारे कामगिरी करणार. धावसंख्या जाऊन पोचले ती 12 या आकड्यावरती. सुरेख चेंडू अवाई सबर बॅट चप्पारेच घेतली जाते. शॉर्ट पॉइंट क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावणार. चेंडू उचलला जातो तत्पूर्वी 1 धाव घेतली जाते. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोचले 13. संदीपजी पवार साहेबांचा पारितोषिक असणार. षटकार हॅट्रिक 1000 रुपयाचं. नवीन फलंदाज नरेश मैदानाकडे रवाना झाले. आमिर अजूनही सज्ज असणार. तर फलंदाज त्रिफलाचित झाला तर भास्करजी लोंगले यांच्याकडून गोलंदाजाला 500 रुपयाचा पारितोषिक असणार. पाचवा चेंडू असणार. धावसंख्या जाऊन पोचले 13.
आशिष सुरे कामगिरी करतोय आत्तापर्यंत. ज्याप्रमाणे विलासने धावा खर्च केल्या होत्या त्याचप्रमाणे कमी धावा खर्च करण्याचा मानस आशिषने केला आहे. आत्तापर्यंत 4 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्यात, 1 मौलिक गडी बाद केला आहे. प्रवीणला माघारी झाडलाय. डावखुरा फलंदाज सज्ज असणार मैदानावरती. नरेश स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये, दादा फलंदाज बाला धनवी दादा तर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण अष्टपैलू खेळाडू जयवंत पिंगले दादा. शॉर्ट पिच चेंडू आहे, चपराक लागवण्याचा प्रयत्न, पुल शॉट अपुरा ठरला पण क्षेत्ररक्षक डिसाल कामगिरी करतोय. काय घडलं काय बिघडलं? आमिर अतिगाई संकटात नाही, कोणत्याही चेंडूची कल्पना केली नाही आहे या डावखुरा फलंदाज नरेशने. सरळ रेषेतून निघून गेला फलंदाज, धावचित झालाय. 3रा झटका दिला जातोय तो भुतोली संघाला. धावसंख्या जाऊन पोचली ती धावफलकावरती 14. आपण बघितलं गेलं तर शेवटचा चेंडू असणार गोलंदाज आशिष. पुन्हा एकदा तयार नवीन फलंदाज महेश मैदानाकडे रवाना झाला. स्ट्राईकला असणार फलंदाज आमिर आणि आशिषच्या शेवटच्या चेंडूचा सामना करणार. उपजिल्हा प्रमुख चषक 2018 या मैदानावरती आयोजक ओंकार क्रीडा मंडळ आशाने आणि खरं संयोजक असतील माननीय श्री शरदजी रामचंद्र धांडगे साहेब यांचं गुणगौरव करावं तेवढं कमी असणार. कमी वेळात लाजवाब आयोजन, चेंडू बिरकावून दिला, सी मारेशप्पार बादशाह पुकार षटकार. नमस्कार. 2 षटकांच्या अंती आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर बोर्ड वरती 20 या अंकावरती. 20 या अंकावरती आपण पाहतोय. या ठिकाणी जाऊया मान्यवरांकडे. संतोषजी कोंडे साहेब येथे उपस्थित झालेत. मी संदीप टांगे यांना विनंती करतो की संतोष कोंडे साहेबांचं येथेचे स्वागत करायचंय. विशाल घारे माजी उपसरपंच यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती नासनस्थ व्हायचं आहे. संदीप टांगे यांना विनंती करतो की सन्माननीय संतोष कोंडे साहेबांचं येथेच स्वागत करायचं आहे. ज्या फलंदाजाने आता षटकार टोकलाय त्यांच्यासाठी नथुराम लदगे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. त्यांच्यासमवेत आपण पाहतोय खऱ्या अर्थाने या समालोचनाच्या दुनियेत आम्हाला आणलं ते सचिन राऊत दिगंबर राऊत असतील. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं कर्जत तालुक्याच्या बाहेरचं समालोचन ज्यांनी आम्हाला दाखवलं ते आमचे कर्जत तालुक्यातील एक दादा फलंदाज दीपक राणे येथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय संदीप थोरवे यांना करतो. संदीपजी थोरवे विनंती आपणास की दीपक दादा राणे यांचं स्वागत करायचं आहे. कर्जत तालुक्यातील एक दादा फलंदाज आपण पाहतोय ज्यांची वर्णी पंचांसाठी या मैदानात लागली गेली होती परंतु पायामुळे थोडा इंजर्ड असल्या कारणाने पंचांसाठी वेळ देऊ शकले नाहीत. परंतु या स्पर्धांना सदिच्छा भेट देण्यासाठी ते येत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. त्याच्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी उद्योजक दत्ताशेठ शिल्के उपस्थित आहेत. यांचं स्वागत करण्याची विनंती मनोहरजी टनगे यांना करतो. या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय मनोहरशेठ तुर्वे यांचं आगमन होत आहे. विनंती आपणास की व्यासपीठावरती विराजमानायचं आहे. सन्माननीय मनोहरशेठ तुर्वे कर्जत पंचायत समिती माजी उपसभापती यांचं आगमन.
षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिकसाठी मात्र भाऊ ठाकरे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक येणार. आणि संतोष कोंडे यांच्याकडून 500 रुपयाचं ते पारितोषिक असेल. आपण पाहतोय या ठिकाणी कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर शेठ तोरवे त्यांच्या समवेत आपण पाहतोय. बोराडे साहेब, सुनील भडेकर या मान्यवरांचं आगमन होतंय. विनंती आपणास की व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. निलेशजी कदम यांच्याकडून प्रत्येक चौकार षटकासाठी 100 रुपयाचा पारितोषिक असणार. सलामीची जे दोन फलंदाज मैदानावरती आहेत त्यांच्यासाठी हा पारितोषिक असणार निलेश कदम साहेब यांच्याकडून. पंच आमचं लक्ष वेधून घेतात. स्वेअर मारा घोषित केले. आज स्वेअरने धावसंख्या जाऊन पोचली ती धाव फलकावरती 27. तिसरं षटक प्रगतीपथावरती पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार त्यानंतर दबाव पडला गोलंदाजावरती आलेला स्वेअर मारा 27 धावा. माननीय सुरेखा चेंडू कट केला. चेंडूला डी पॉइंट रिझर्व मधून चेंडू गॅप मधून निघून गेला सरळ रेषेमध्ये सीमा रेषा पार चौकार. मास्टर व्यासपीठावरती विराजमान कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय मनोहर शेठ तोरवे साहेब यांचंही मनापूर्वक हार्दिक स्वागत करूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंच जमीन समांतरात करतात. आमच्याकडे लक्ष वेधून घेतलं. स्वेअर मारा घोषित करतात. त्या स्वेअर माराने धावसंख्या जाऊन पोचले 32. महिन्याचा न येणार आकडा 32 आकडा धफलकावती लागला गेलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू निघून जातोय सरळ रेषेमध्ये सीमा रेषा पार मिड विकेट रिझर्व मध्ये चौकार. चौकाराच्या सय्याने धावसंख्या जाऊन पोचले ती धाव फलकावरती 36 चा आकडा धाव फलकावरती लागला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होता. राईट हँड ओवर द विकेट मारा करणार फलंदाज महेश पुल शॉट मारण्याचा प्रयत्न करतो. शत्ररक्षक घुस गेला जागा सोडली त्याचा मोबदला दिला जातोय. महेशला जीवदानाच्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोचले ते 37 या आकड्यावरती 37 लॉस फॉर 3 विकेट इन भूतवली टीम. आपण पाहिलं स्कोर कार्ड. सुरेखा चेंडू हवाई सपार फलंदाज बाद झटका दिला गेलाय. आमिर माघारी परतला सलामीच्या भूमिका केली. आमिर बराच काल मैदानावरती थांबला. शेवटच्या मुक्याच्या क्षणी माघारी परततोय. चौथा झटका भूतवली संघाला धावसंख्या 37 या आकड्यावरती. धन्यवाद डीजे मास्टर. तमाल प्रेक्षक मायबाब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही उपजिल्हा प्रमुख चषक 2018 आयोजक ओमकार क्रीडा मंडळ आणि माननीय शरदजी ठाणके साहेब यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम केलं जाते. कारण बघितलं गेलं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37. शेवटचा चेंडू असणार या षटकाचा. फुलटा चेंडू बेरकावून दिलाय. घुटना टेक और तमाशा देख चेंडू सीमा रेषा पार लेफ्ट फटका षटकार.
थैंक यू डीजे. तीन षटकांचा खेल संपला. या तीन षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 43 आकड्यावरती. 43 लॉस फॉर 4 विकेट इन भूतवली टीम. पण बघितलं गेलं फलंदाज जगदीश जसा पॅव्हिलियन मधून सेट येऊन गेला. माननीय महेंद्र शेठ तुर्वे साहेबांचा वाढदिवसानिमित्ताने ठेवलेले सामने. आणि खरंच आपण ह्या उपजिल्हा प्रमुख चषकामध्ये एकाहून एक सरस फलंदाज बघितले जो पॅव्हिलियनमधून ज्याप्रमाणे गाड्या आणि बॅट हातामध्ये असते जणू काय दांडुक हातामध्ये गेला गेला ना प्रत्येक चेंडूवरती हल्ला चढवण्याचा इरादा केला जातो. आणि षटकार या षटकारच्या सह्याने धावसंख्या जाऊन पोचली ते 43 या आकड्यावरती. संदीप पवार यांच्याकडून या फलंदाजांसाठी पारितोषिक येत आहे. षटकार हॅट्रिक ठोकले तर तब्बल 2000 आणि चौकार हॅट्रिक ठोकले तर 1000 रुपये. आणि गोलंदाजासाठी मात्र पारितोषिक येत आहे. महेशनी षटकार ठोकला तर 100 रुपयांचं पारितोषिक येणार अंकुश पवार यांच्याकडून. फलंदाजासाठी सुवर्ण संधी आपण पाहतोय. जाऊया चौथं षटक स्लॉगवर येतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज भूषण. हा गोलंदाज कशा प्रकारे काम केली जातील तर भूषणसाठी पारितोषिक असणार माननीय संदीपजी लोंगले साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम या गोलंदाजाला पुन्हा एकदा कशाप्रकारे मिळवणार. 2 विकेट 500 रुपये. संदीपजी लोंगले साहेब दिलखुशपणे पारितोषिक लावतात पण फलंदाज आणि गोलंदाज तो पारितोषिक कमी वेळ घेतात. सूर्य फटका कार्पेट पद्धतीने चेंडू खेळला जातो. लॉंगन रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू उचलणार. पुरेसा अवधी वेळ सापडला. 2 धावा चोरून घेतल्या जातात. सुरेख बिटवीन अंध विकेट बघितलं. या 2 खेळाडू जगदीश आणि त्याच्यासोबत महेश. महेश 2 धावा घेतोय. धावसंख्या जाऊन पोचली ती 45 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू बघूया. 5 चेंडू किती धावा कुठल्या जाणार. किती मोठं आव्हान या उमरोली संघाच्या विरोधात ठेवणार भुतोली संघ. सुरेख फटका चेंडू लॉंगन झोनमध्ये जर बघितला गोलंदाज सुरेख कामगिरी करतो आहे पण ती कामगिरी साजेशी होत नाही आहे. क्षेत्ररक्षकांकडून क्षेत्ररक्षण दिसाल पाहायला भेटलंय. 2 धावा पूर्ण केले जातात. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले जीवनातील मौलिक वर्ष आपल्या जो मानला जातोय. तर युवा शिवसैनिक माननीय सागर लदगे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराज म्हणून या सामन्याचं आपण प्रेक्षेपण आणि आयोजन पाहायचं. आपलं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत. सुरेख खालपर चेंडू होता. फलंदाज बाद होतोय. झटका दिला जातोय. जगदीश बॅक टू पॅव्हिलियन होणार. धावसंख्या असती तिथे 47. By DJ Partial HBR Production. धन्यवाद डी मास्टर. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर पुन्हा एकदा आज हा विवेक ठणके साहेबांचा भाव वाढलाच मैदानावरती. त्यांची मागणी जास्त झाली मैदानावरती. येणारे 3 चेंडू शिल्लक असणारा 3 चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. समोर असणार फलंदाज महेश. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. वेरकाऊन दिला चेंडू. काऊ कॉर्नर रिझर मध्ये सीमा रेषा पार. सुरेख फटका एवन क्वालिटी ब्रँडेड फटका. हा महेशचा षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. या षटकारच्या सहाय्याने
53 धावा धावपळगावती लागले आहेत आणि आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय मनोहर शेठ थोरवे साहेब यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आले. त्यांच्या हिमतीची दाद या फलंदाजाची दिले या 500 रुपयाच्या स्वरूपात एक आशीर्वाद असणार फलंदाज महेशला. पुन्हा एकदा अलवार चेंडू फसवा चेंडू होता भिरकावून दिला लॉंगर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक फंबल पाहायला भेटला. दुसरी धावण्याचा प्रयत्न फलंदाज महेश बॅक टू पॅव्हिलियन. महेश ज्यांनी पहिला विकेट जे धावबाच्या स्वरूपात घातला तर आपण बघितला गेला जगदीश सात त्या टायमाला स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. स्ट्राईकचा पुरेपूर फायदा उचलला षटका टोकला 54 धावा धाव फलकावरती लागले गेले. शेवटचा चेंडू असणार आणि या षटकात बघितलं आत्तापर्यंत 11 धावा आल्यात म्हणजे स्लॉगवरमध्ये 10+ धावा पाहिजे असतात. या धावा कुठल्या गेल्यात पण अजून शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईकला असणार फलंदाज शिरीष. बघूया शेवटच्या चेंडूवरती काय चमत्कार घडवणार. स्लो डिलिव्हरी या पॉइंटचा क्षेत्ररक्षक पसतोय. जाल फाटला गेला चेंडू सी मारेशा पार लाजवाब चौकार. चला धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या जाऊन पोचले ती 58. 59 धावांची गरज असणार ती विजयासाठी. धन्यवाद संदीप. आपण पाहतोय या ठिकाणी कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहरजी थोरवे उपस्थित झालेत. यांचं यथेचे स्वागत करण्याची विनंती मी या सामन्यांचे आयोजक तथा उमरोली जिल्हा परिषद विभाग प्रमुख शरदजी टणगे यांना करतो. त्यांना मायाची शाल शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धांची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह दिलं जात आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय नितीन बोराडे उपस्थित आहे. यांचं स्वागत करण्याची विनंती सोपानजी टणगे यांना करतो. ओमकार क्रीडा मंडळ आशियाच्या वतीने आयोजित आजची शृंखला आपण पाहतोय. दुसरा सामना प्रगतीपथावरती आहे. आज अतिशय शिस्तबद्ध हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरी खासियत आहे या स्पर्धेचे मित्रांनो बरेचसे सामने आत्तापर्यंत पाहिले. गेल्या 3 वर्षात ओपनचे संघ येऊन 1-2 लाखांच्या टुर्नामेंटवरती मात्र बाजी मारायचे परंतु यावेळी ओमकार क्रीडा मंडळ आशियाने सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली ती कर्जत तालुक्यातल्या या 32 टीमला जे मात्र या उपजिल्हा प्रमुख चषकाचे मानकरी होणार आहेत. खरोखर चांगली परवानी कर्जत तालुक्यासाठी पाहायला मिळते. धन्यवाद देईल ते मात्र ओमकार क्रीडा मंडळ आशियाचे. त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय सुनील बडेकर उपस्थित आहेत. यांचं स्वागत करण्याची विनंती संदीप तोरवे यांना करतो. तर धोत्रे संघाचा कर्णधार आणि गरपली संघाचा कर्णधार विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. धोत्रे संघाचा कर्णधार आणि गरपली संघाचा कर्णधार तर थोडी क्षेत्ररक्षण सजून घ्या. पोटलपाली आणि गारपोली या दोन्ही संघाचे कर्णधार आपण व्यासपीठावरती यायचे. पोटलपाली आणि गारपोली दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित व्यासपीठावरती यायचे. चला दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित व्यासपीठावरती या. नाणेफेक करून घ्यायची आपण. पोटलपाले वर्सेस भैरवनाथ गारपोली. तर माननीय रामदासजी तुपे आणि तुलसीराम ठोंबरे दादांकडून पारितोषिक आलंय. उमरोली संघामध्ये जो पहिल्यांदा षटकार किंवा चौकार लागेल त्याच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक असणार. खरंच बघूया कोण उमरोली संघासाठी ओपनिंग करतोय आणि जे ओपनिंग करतील त्यांना सुवर्ण संधी असणार. 59 धावांचं लक्ष 24 चेंडू 59 धावा. बघूया घारे ब्रदर्स या धावसंख्या कशा बरोबर फलंदाज तोडी जायचे लगेच.
उमरोळी संघ चला फलंदाज त्वरित मैदानाकडे रवाना करा. नक्कीच संदीप गायकवाड, थोडं थांबवेल तुम्हाला. आपण पाहतोय या मॅचमध्ये पारितोषिकांची खैरात होताना दिसून येत आहे. आपण पाहतोय ओंकार क्रीडा मंडळ आशण्याच्या वतीने हा जो स्टेज सजवला गेलाय, उपजिल्हा प्रमुख चषकाचा हा स्टेज, या स्टेजवरती जेवढे किती षटकार फलंदाज मारतील त्या फलंदाजांसाठी प्रत्येकी षटकाराला 500 रुपये आणि पहिला षटकार या स्टेजवरती येईल त्याच्यासाठी भास्कर लोंगले यांच्याकडून 500 रुपये असतील. परंतु इथे स्टेजवरती जेवढे षटकार माराल तेवढ्या षटकारांसाठी कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर शेठ तुर्वे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला ते 500. त्याच्यानंतर मैदानात जो कोणी झेल पकडेल त्याच्यासाठी मात्र 100 रुपयांचं पारितोषिक. आणि षटकार हॅट्रिक जर ठोकली मैदानात तर त्याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक मनोहर शेठ तुर्वे यांच्याकडून. आणि चौकार हॅट्रिकसाठी सुद्धा 1000 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 1000 रुपये. आग तर सगळीकडूनच लावले. गारपली संघ येथे उपस्थित झालाय. विनंती व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांच्या समवेत पोटलपाली संघाचा कर्णधार आपण सुद्धा त्वरित व्यासपीठाकडे चला प्लेइंग इलेव्हनची लिस्ट देण्यासाठी. या मॅचसाठी पारितोषिक आहे याची नोंद घ्यायची आहे प्रत्येक फलंदाज आणि गोलंदाजाने. चोवीस चेंडू 58 धावांची गरज असणार. पहिला चेंडू बिरकावून दिलाय. डीप बॅकवर्ड रिझन मध्ये चेंडू शत्रक्षा पाठीमागे जाणार. चेंडू सीमा रेषा पार. इनिंग ची सुरुवात ही चौकार. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. आपण पाहतोय द्वितीय सत्राला ही सुरुवात पाहायला गेल्या तर पहिल्या चेंडूवरती घणाघाती आघात प्रहार केला तो मात्र फलंदाजाने चौकाराच्या स्वरूपात. त्याच्यानंतर गोलंदाज प्रवीण दिशाहीन गोलंदाजी या मैदानात करतोय. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. पुढच्या चेंडूवरती मला वाटतंय फ्री हिट आपल्याला पाहायला मिळणार. पुढचा चेंडू फ्री हिटचा आपण पाहणार आहोत. 5 धावत संख्येवरती मजल आपल्याला पाहायला मिळते घरे ब्रदर्स उमरोळी संघाची. हेमंत आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय जोडला जातोय तो मात्र रामदास. उत्तम गोलंदाजी आता मैदानात पाहायला मिळते प्रवीण सारख्या गोलंदाजाची. ओपनिंगचा गोलंदाज आहे. मुतुली संघाकडून सध्या आपल्या गोलंदाजीचं नशीब आजमावतोय. ओपनिंग कशाला म्हटली जाते त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण दिलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार काढला त्याच्यानंतर नो बॉल दिला परंतु त्याच्याही नंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक करण्याचा हा प्रयत्न. राईट अम राऊंड द विकेट सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. यष्टी रक्षक थोडीशी चुकीची कामगिरी या मैदानात करताना दिसून आलाय आणि त्या चुकीच्या कामगिरीचं रूपांतर एका धावेत आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली. 6 अंकावरती पाहायला मिळते. सुरेख आपण पाहतोय पारितोषिकांची खैरात येते. अकाउंटंटची गरज वाटायला लागली आता मात्र या पारितोषिकांसाठी. कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये ट्रॅव्हल केलेला चेंडू चांगलं क्षेत्र रक्षण. चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वी या 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 2 धावींच्या मदतीने धावसंख्या आगेकूच करण्याचा प्रयत्न केला जातोय 8 अंकावर. सुरेख गोलंदाजी प्रवीण पवारची. चांगला उत्तमरित्या गोलंदाजी करताना दिसून येत आहे. आता मात्र आपल्या चेंडूमध्ये स्पेस व्हेरिएशन दाखवताना दिसून आला आहे. चांगला चेंडू गती दिली फक्त चेंडूला वेगवान केला आणि त्याचा फटका फलंदाजाला पाहायला मिळतोय निर्धाव चेंडूमध्ये. आपण जर विचार करायला गेलं तर बक्षांची खरोखर चांगली खैरात येथे होताना दिसून येते. या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धांना सदिच्छा भेट देण्यासाठी पणशे जिल्हाध्यक्ष सन्माननीय जितेंद्र पाटील यांचं आगमन झालंय. विनंती आहे आपणास व्यासपीठावरती नसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय जितेंद्र पाटील. सुरेख गोलंदाजी प्रवीण या
गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची संगता आपण पाहतोय. पवन घारे आणि मनोज घारे यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आणि निवृत्ती कराले यांच्याकडून हेमंत घारेसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये असणार. धन्यवाद. मनोज घारे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचंय. मॅच कडे जरा कॉन्सन्ट्रेट करूया. आपण पाहतोय बरेचशा मान्यवरांची मांदी या व्यासपीठावरती आले, बक्षांची खैरात होताना दिसून येत आहे आणि नक्कीच सामन्याचं थोडं वेगळं वळण पाहायला मिळत आहे. पहिलं षटक संपलंय, मला वाटतंय पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या अंकावरती. विजयासाठी 59 धावसंख्येची गरज आहे. मोठी फटकेबाजी आता करावी लागणार आहे घारे ब्रदर्स उमरोली संघाला. पोटलपाली संघाचा कर्णधार आपण व्यासपीठाशी त्वरित संपर्क साधायचा आहे. विलंब करू नका आपण कोणताही. उपस्थित झालेत पोटलपाली संघाचे कर्णधार, मनापासून आपलं स्वागत. पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. जर विचार केला 5 चेंडूंचा, जर आपण आता विचार करायला गेला मागच्या 5 चेंडूंमध्ये पहिल्या चेंडूवरती ज्या 2 धावा आल्या त्याच्यानंतर बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव या सामन्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडू क्रिकेटमध्ये खंगून खंगून मारणारा रोग आहे आणि त्याच रोगाला दूर करावं लागेल ते उमरोली घारे ब्रदर्स यांना. सुर्रेख फटका फायन लेग रिजनमधून चेंडूला ट्रॅव्हल केला. समालोचक काय बोलला त्याला दिलेलं उत्तर 4 धावेंसाठी 4 धावेंच्या मदतीने धावसंख्या 12 या अंकावर. आशाने गावाचा शरद ठणके निघाला. सन्माननीय तुलशीराम ठुंबरे यांच्याकडून प्रथम षटकाराला या इनिंगमध्ये 500 रुपये येणार आणि त्याच्यानंतर रामदास तुपे यांच्याकडून प्रथम षटकाराला 1100 रुपये. म्हणजे एका षटकाराची किंमत जर विचार करायला गेला तर मात्र 1600 रुपये. जाऊया मैदानाकडे. पारितोषिकांची खैरात तर या व्यासपीठावरती होते मित्रांनो आणि या व्यासपीठावरची खासियत एवढी चांगली आहे की कालपासून आपण पाहतोय कोणताही मान्यवर कोणताही प्रेक्षक मात्र या व्यासपीठावरून बक्षांची खैरात करताना विसरत नाही आहे आणि प्रत्येक खेळाडूचं मनोधैर्य वाढवलं जातं या मैदानात. लहू गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आहे. चांगल्या पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता, उत्तम गोलंदाजी म्हणावी लागेल लहू या गोलंदाजाची. बुद्धिवली संघ आगेकूच करताना दिसणार का या मैदानात, कारण आता मात्र घारे ब्रदर्स उमरोली संघ थोडा संकटात सापडतोय. मांडणारी पॉवर प्ले षटकात जी पटकेबाजी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आहे. त्याच्यानंतर मात्र दुसरं षटकसुद्धा निराशाजनक, 1 चौकार आलाय 4 चेंडूंमध्ये. सुरेख फटका चेंडूने उंची गाठली, फक्त दिशा देण्याचं कार्य केलंय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल केला, जातोय तो मात्र 6 धावेंसाठी खणखणीत षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या अंकावरती. धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 18 या अंकावरती विराजमान झाली आहे. काय होणार पाहूया शेवटच्या चेंडूवरती. जर म्हणायला गेलं तर सामन्याचा निर्णायक चेंडू आहे शेवटचा चेंडू द्वितीय षटकातील. सुरेख फटका, जबरदस्त चेंडूला हाणामारी करायला सुरुवात केली आहे. लाजवाब, मी म्हटलं तर निर्णायक चेंडू आहे, कारण जर विचार करायला गेलं तर विजयासाठी 59 धावसंख्येची गरज आहे आणि आता मात्र 2 षटकांमध्ये धावा आल्यात त्या 24. धन्यवाद मास्टर.
हेमंत घारे साठी मात्र कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर शेठ तुर्वे यांच्याकडून या दोन षटकारांसाठी 500 रुपये आले. बॅक टू बॅक दोन षटकार लगावले हेमंत घारेने. परिस्थिती चांगली करण्याचा प्रयत्न केलाय, विचार केला. 24 धावा धावपळकावरती लागल्यात आपण पाहतोय. सध्या तरी सिद्धार्थ चांगली कामगिरी हा फलंदाज करताना दिसून येतोय. विचार करावा लागेल 59 धावल संख्येचा पाठलाग. नक्कीच मला माहिती आहे आपले मान्यवर एवढे दर्दी आहेत. समालोचक बाजूलाच राहतं. पारितोषिकांची खैरात मात्र जोरदार होते. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय षटकार हॅट्रिक साठी मात्र तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे मनोहर शेठ तुर्वे यांच्याकडून. कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती. दोन षटकार लगावलेत या फलंदाजाने, त्याच्यासाठी मात्र तिसरा षटकार लगावला तर पारितोषिक येणार 1000 रुपयांचं. काय होतंय मैदानात ते पाहूया. बॅक टू बॅक दोन षटकार आणि तिसरा षटकार येणार का? गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय तो गोलंदाज अक्षय. या ठिकाणी आपण पाहतोय मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचं आगमन झालंय. मनापासून या आयोजनात आपलं स्वागत. 12 चेंडू 35 धावसंख्येची गरज. स्वैर चेंडूचा इशारा. जनार्दन भासे यांचं सुद्धा आगमन झालंय. मनापासून या आयोजनात आपलं स्वागत. अरविंद घारे यांचं सुद्धा मनापासून या आयोजनात स्वागत. जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी करायचं सोडून थोडीशी दिशाहीन गोलंदाजी या मैदानात. या गोलंदाजी सुंदर गोलंदाजी. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता. गुल्लई स्पॉटचा चेंडू होता. स्पेस व्हेरिएशन दाखवलं. निर्धाव चेंडूने मात्र थोडंसं बॅकफूटवरती टाकलाय कारण अगोदरचा चेंडू मी म्हणेल बोनस दिला होता. स्वैर चेंडूचा मारा करून बोनस दिला. धावसंख्या 25 अंकावरती. आता मात्र येणारे 11 चेंडू आहेत आणि विजयासाठी अजूनही 34 धावसंख्येची गरज आहे. सामना अजून आतातून गेलेला नाही आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्यात आत्मा जिवंत राहणार यात शंका नाही आहे. सुंदर फटकेबाजी. षटकाराने रूपांतरित केला चेंडूला 6 धावेंसाठी. या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर शेठ तुर्वे ते उपस्थित. त्यांना विनंती करतो की पुढील होणारा सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्या हस्ते करायचा आहे. भैरवनाथ गारपले वर्सेस पोटल पाले यांच्यात ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 31 या अंकावरती. 59 धावलांचा पाठलाग करत असताना भैरवनाथ गारपोली संघ येथे नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारताना दिसून येणार आहे. तर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते पोटल पाली या संघाला. दुसरा तिसरा षटक प्रगती पथावरती. दोन स्वैर चेंडूचा मारा घातक ठरलाय. धावसंख्या माफी असावी 32 या अंकावरती या स्वैर चेंडूच्या माराने. सचिन कर्णूक आपण व्यासपीठाशी त्वरित संपर्क साधायचा आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. सुंदर फटका. जबरदस्त चेंडूला दिशा देण्याचं कार्य केलंय. दोनही क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिले आणि सनसनी खेज निर्माण करणारा हा चौकार आपण पाहतोय. 4 धावींसाठी रवाना झाला. 4 धावींच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली. जाऊन पोहोचली 36 या अंकावरती. फलंदाज अजूनही दाखवून देतोय मैदानात. या सामन्यातला जो आत्मा दोन षटकांमध्ये निघून गेला होता त्या षटक त्या आत्म्याला संजीवनी देण्याचं कार्य या मैदानात फलंदाजाकडून केलं जात आहे. फलंदाजांसाठी जोडी आपण पाहतोय हेमंत आणि त्याच्या समवेत असलेला रामदास. सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. विशेष आहे आणि तेच विशेष सध्या प्रावीण्य पणाला लावलं जात आहे फलंदाजीच्या स्वरूपात. आणि पण सुद्धा पूर्ण केला जाणार का ते पाहूया कारण विजयासाठी मात्र मोठी फटकेबाजी ही अपेक्षितच आहे.
सुरेख फटका जबरदस्त तोड़ा फुटवर्क वापर शरीराचा वापर थोड़ा सा शपल झाला आणि चेंडूला बिरकावणी दिली स्क्वेअर लेग रीजन मधून सहा धावांसाठी खणखणीत षटकार धन्यवाद डीजे मास्टर सात चेंडू सत्रह धावसंख्येची आठ चेंडू सत्रह धावसंख्येची गरज आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो कारण आता सध्या धावसंख्या जाऊन पोहोचले ती 42 या अंकावरती आठ चेंडूंचा थरार धावसंख्याची गरज आहे 17 काय होणार या सामन्यात निराशाजनक षटक अक्षय या गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतंय ज्या सामन्यांमध्ये दोन षटकांचा जर विचार केला तर अवघ्या 24 धावा आल्या होत्या दोन षटकार लगावून सुद्धा परंतु आता मात्र आहा जबरदस्त आपण पाहतोय दाखवून देतोय हा फलंदाज ज्याच्या नावावरती उमरोली संघ थांबा जरा बक्षीस पुकारू द्या मला नको देऊ बक्षीस थोडं आवाज कमी करा आपण पाहतोय सध्या तरी हेमंत आणि रामदास दोनही फलंदाजा मैदानात खेळत आहेत आणि जर विचार केला गेला तर दोनही षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत ज्यांना मात्र विचार करायला गेला मागचा सुद्धा आणि आताचा सुद्धा आणि हे षटकार हॅट्रिकचं पारितोषिक जर पटकायचं असेल तर मात्र तिसरा षटकार येणं खूप गरजेचं आहे कारण या षटकारासाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक येईल हा हा गोलंदाज सुद्धा चाणक्ष आहे दाखवून देतोय सहजासहजी ते पारितोषिक मी खिशात घालून देणार नाही आहे आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते निर्धाव चेंडूच्या माऱ्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 48 या अंकावरती तीन षटकांचा इथे खेळ समाप्ती पथावरती आलाय आपण पाहतोय या ठिकाणी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील उपस्थित आहेत यांचं स्वागत करण्याची विनंती मी या सामन्यांचे आयोजक शरदजी टांगे यांना करतो या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय सावलाराम हांडे माजी सदस्य आलेले येथे उपस्थित आहेत यांचं स्वागत करण्याची विनंती संतोष टांगे यांना करतो चेंडू 11 धावांची गरज असणार ती विजयासाठी उमरोली संघाला 6 चेंडू 11 धावा पण बघितलं गेलं तर डिंग ब्रेक्स असणार पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि डीजे मास्टर तुमच्याकडे आमचं लक्ष असणार धन्यवाद भूतिली संघ जर येथे विजयी झाला तर मात्र भाऊ ठाकरे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय दिलीप हांडे साहेब उपस्थित आहेत यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती करतोय त्यांच्या समवेत आपण पाहतोय जनार्दन भासे साहेब उपस्थित आहेत यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती आयोजकांना करतो फटका चेंडू सीमारेषा पार लाजवाब झटका षटकार षटकार हॅट्रिक केले फलंदाज हेमंत याच्या बॅट मधून गेले षटकार हॅट्रिक माननीय कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर शेठ थोरवे यांच्याकडून हा 1000 रुपयाचा पारितोषिक आला या षटकार हॅट्रिक साठी
नक्कीच आपण पाहतोय पाच चेंडू पाच धावांची गरज. हा नक्कीच नक्कीच बरोबर आहे. ते दोन षटकारांसाठी पाठवलं होतं, त्यांना वाटलं षटकार हॅट्रिक झाली असो. हा बरोबर आहे. आणि रामदास साठी 500 रुपये येत आहेत, ज्याने बॅक टू बॅक दोन षटकार लगावले होते. जाऊया पाच चेंडू पाच धावांची गरज असताना एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न पंच सचिन राव. जरा व्यासपीठाशी संपर्क साधा पंच. डेट चेंडू ओके पाच चेंडू पुन्हा एकदा पाच धावांची गरज असणार ती विजयासाठी घरे ब्रदर्स उमरोली संघाला. पाच चेंडू पाच धावा पहिल्या चेंडूवरती आला मल्टी हिट षटकार, त्यानंतर कुठेतरी चढ उतार पाहावा भेटलं का येणारे पाच चेंडू. पाच चेंडू पाच धावांची गरज आपण विचार केला. नाणेफेकचा कौल जिंकला आहे भुतोली संघाने, म्हणजे ह्या पाच धावा. एक सूचना आहे, अगोदर झाला तो सामना उमरोली विजयी झाले त्या सामन्यात ती उमरोली, आणि त्याच्यानंतर आता या सामन्यात जो विजय होईल या संघाने कुठेही घरी जायचं नाही. त्यांनी डायरेक्ट पहिला व्यासपीठाशी कॉन्टॅक्ट करायचा, नंतरच येथून जायचं आहे याची नोंद घ्या आपण. हा चेंडू घेतलं घेतलं. पाच चेंडू पाच धावांची गरज असणार गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नरेश. बघूया काय करमत करणार. शॉर्ट पेस चेंडू बिरकान दिले वाघाची दहाड फोडला पहाड. छत्रपतींचा छावा करतोय विजयाच्या सहा धावा. धन्यवाद मास्टर. चार चेंडू थोरवे साहेब या खेळाडूने चार चेंडू बॅक टू बॅक चार षटकार लगावले आहेत. लाजवाब फटकेबाजी.